नमस्कार, गुरुच्या बातम्यामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज अवकाळी पावसाचं थैमान सातारा शहरासह जिल्ह्यात पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह करणाऱ्या तारा तुटल्याचं चित्र आपल्याला दिसलं. याचं कारण म्हणजे सोसाट्याचा वारा आणि कडाडणाऱ्या विजा. यामुळं सर्वसामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसून आलं. सातारा तालुका हद्दीत असणाऱ्या वाडे गावामधील सर्वसामान्य नागरिकांची ही व्यथा गुरुच्या बातम्यांद्वारे संबंधित प्रशासनासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. वाडे गावामधून अनेक नागरिकांना दैनंदिन कामासाठी प्रवास करावा लागतो. लोणंद निरा, सातारा लोणंद निरा असा हा मार्ग असलेला नित्य वर्दळीचा हा पूल आज अवकाळी पावसामध्ये धोकादायकरित्या प्रवास करण्याचं केंद्र बनलं आहे. या ठिकाणी पुलावर मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचं पाणी साचल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना आपली वाहनं घेऊन प्रवास करणं धोकादायक बनलं आहे. येत्या काळामध्ये या ठिकाणी पुलावर साचणाऱ्या पाण्यामध्ये अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगानं या पुलावरती पाणी साठू नये यासाठी दक्षता घेणं आणि त्या संदर्भात निर्माण होणाऱ्या अडचणींचं निराकरण करणं ही काळाची गरज बनली आहे. भविष्य काळामध्ये मोठी दुर्घटना या पाणी साचण्यामुळं घडू शकते. मी संबंधित प्रशासनाला आवाहन करतो, अजून मान्सूनला अवधी आहे. अवकाळीमध्येच वाडे गावामधील वेन्ना नदी पुलावरील पाणी साचल्यामुळं जिकरीची बनलेली वाहतूक व्यवस्था आणि त्यामधून भविष्य काळासाठी होणारी मोठी दुर्घटना जर टाळायची असेल तर आपल्याला तात्काळ इथं उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं म्हटलं आहे. या गावातील ग्रामस्थांसोबतच संबंधित यंत्रणेतील प्रशासनातील अधिकाऱ्यांना गुरुच्या बातम्यांद्वारे मी आवाहन करतो की आपण या संदर्भात तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं म्हटलं आहे.